नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या यूट्यूब चॅनल वर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर तसेच आपल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर हे यूट्यूबवर लाईव्ह आले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना पडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्याचप्रकारे परीक्षेचा जो पॅटर्न आहे आपल्या हिवाळी 2020 तो सुद्धा त्यांनी डिस्कस केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत ते फॉर्म कसे भरायचे याचा डेमो सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे. तरी आपण त्यांनी जे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या जवळपास 1 ते 1.5 तासामध्ये त्यांनी दिल्या, तर त्या कमीत कमी 5 ते 10 मिनिटांमध्ये या देण्याचा प्रयत्न आज या व्हिडिओमधून मी करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जरी व्हिडिओ छोटा असला तरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करतो. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बोलूया परीक्षा फॉर्म कसे भरायचे या बाबतीत. आपल्याला जे आपले परीक्षा फॉर्म आहेत ते ऑनलाईन पद्धतीनेच यावर्षीपासून भरायचे आहेत, कारण मागच्या वर्षीपासूनच विद्यापीठाने ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस ही चालू केलेली आहे. तरीसुद्धा काही महाविद्यालयांनी जर मागच्या वर्षी ऑनलाईन भरले नसतील तर ते यावर्षी कंपल्सरी ऑनलाईन भरायचे आहे आणि यासाठी नामांकन जो अर्ज आहे तो महाविद्यालय स्वतः भरणार आहे आणि त्यानंतर आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड हा महाविद्यालयाकडून घ्यायचा आहे. त्यामुळे मित्रांनो, इथे लक्षात घ्या की तुमच्या महाविद्यालयाकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही अर्जंट तुमचा जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो घ्यायचा आहे आणि तुमचा हा जो युजर आय डी असेल हा तुमचा ईमेल असेल. त्यानंतर तो युजर आय डी आणि पासवर्ड घेतल्यानंतर तुम्ही आपल्या मोबाईलवर असेल किंवा कॉम्प्युटरवर असेल यू कॅन अप्लाय या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. म्हणजे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची ती वेबसाईट आहे, तर sgbau.ucanapply या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट पोर्टलवर जाऊन तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही डेटा असेल, तुमचे विषय असतील, तुमचा वर्ग असेल, सर्व ऑलरेडी तुमच्या महाविद्यालयांचे ते भरलेलं असेल, त्यामुळे तुम्हाला तिथे फक्त आय कन्फर्म, लक्षात घ्या मित्रांनो, आय कन्फर्म आणि सबमिट या दोन बटनांवर प्रेस करायचं आणि प्रेस केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची. नंतर ती जी प्रिंट आहे ती प्रिंट आपल्या स्वतःच्या महाविद्यालयामध्ये नेऊन सबमिट करायची आणि सबमिट केल्यानंतर सोबतच आपली फीज सुद्धा तिथे जमा करायची. आणि इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की जर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जरी तुम्ही सबमिट केला, सर्व केलं, प्रिंट सुद्धा काढली आणि महाविद्यालयात जर तुम्ही ती प्रिंट नेऊन दिली नाही तर तुमचा फॉर्म हा कन्फर्म होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, इथे अत्यंत महत्त्वाचं, प्लीज लक्षात घ्या की तुम्ही तो फॉर्म भरल्यानंतर ती प्रिंट अर्जंट तुमच्या महाविद्यालयामध्ये नेऊन द्यायची आणि सोबतच फीज सुद्धा भरायचे, कारण त्याशिवाय तुमचं नामांकन हे अप्रूव्ह होणार नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आपल्या मान्य परीक्षा संचालकांनी तसेच कुलगुरूंनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बोलूया, समजा काही जर माझे विद्यार्थी असतील की ज्यांना जे यावर्षी सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला आहे आणि त्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि त्यांना तो जो युजर आय डी आणि पासवर्ड तो मागच्या वर्षीच महाविद्यालयातून भेटलेला आहे, मात्र आता तो युजर आय डी आणि पासवर्ड त्यांना लक्षात नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तो युजर आय डी आणि पासवर्ड परत एकदा घ्यायचा आहे. नंतर पुढची जी प्रोसेस आहे ती सेम आहे, कन्फर्म आणि सबमिट या बटनावर प्रेस करून प्रिंट काढून स्वतःच्या महाविद्यालयाकडे जायचं. त्यानंतर आपण बोलूया बॅकलॉग बाबत. तर जे बॅकलॉगचे विद्यार्थी, त्यांना एक अत्यंत महत्त्वाचं विद्यापीठाने सांगितलं ते म्हणजे असं की बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही. म्हणजे जे विद्यार्थी ऑड सेमला म्हणजे हिवाळी परीक्षा जे रेग्युलरमध्ये देत आहे त्यांनाच फक्त ऑनलाईन भरायचे, आणि जर तुमचं समजा सेकंड सेम असेल, फोर्थ असेल किंवा सिक्स्थ असेल, जर बॅक असेल तर तुम्हाला ऑफलाईन परीक्षा फॉर्मच भरायचा आहे, तेही स्वतःच्या महाविद्यालयात जाऊनच, आणि कुणीही पोस्टाने फॉर्म पाठवू नका असं अत्यंत विनम्रपणे आवाहन आपल्या माननीय कुलगुरू महोदयांनी सुद्धा केलेलं आहे, कारण पोस्टाने पाठवलेले फॉर्म यावेळेस अप्रूव्ह केल्या जाणार नाहीत असं सुद्धा माननीय कुलगुरू महोदय तसेच मान्य परीक्षा संचालक सुद्धा म्हटलेले आहे. त्यानंतर आपण बोलूया बहिशाल्य विद्यार्थ्यांवर. तर हे जे बहिशाल्य विद्यार्थी आहेत यांना सुद्धा आपला फॉर्म ऑफलाईनच भरायचा आहे, ऑनलाईन या विद्यार्थ्यांनी फॉर्म कुठल्याही प्रकारे भरू नये. आणि जे गॅप स्टुडंट आहेत त्यांनी सुद्धा आपला युजर आय डी आणि पासवर्ड हा महाविद्यालयामधून घ्यायचा आहे आणि महाविद्यालयातून युजर आय डी घेऊन ऑनलाईन पद्धतीनेच जसं मी वर सांगितलं त्याच पद्धतीने आपला फॉर्म भरायचा आहे. तर हे झालं मित्रांनो फॉर्म भरण्यासंदर्भात, आणि त्यामुळे मी प्लीज सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर म्हणजे 12 फेब्रुवारीच्या आतच तुम्ही सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपले एक्झाम फॉर्म भरायचे, कारण येते 8 ते 10 दिवसातच आपल्या परीक्षेचे वेळापत्रक हे असं आपल्या परीक्षावर नियंत्रण मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर यांनी इथे नमूद केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण सर्वात महत्त्वाच्या एका मुद्द्यावर बोलू, तो म्हणजे आपल्या हिवाळी परीक्षेचा पॅटर्न काय असेल. तर मित्रांनो, लगेच तो पॅटर्न मी तुम्हाला इथे डिस्कस करतो. तर मित्रांनो, आपली ही जी हिवाळी परीक्षा होणार आहे ती सेम जशी उन्हाळी 2020 परीक्षा झाली तशीच असणार, मात्र थोडे नॉमिनल काही जे बदल आहे ते युनिव्हर्सिटीने केलेले आहे आणि तेच आम्हाला मान्य परीक्षा व नियंत्रण मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर यांनी सांगितलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे. तर मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ना यामध्ये फक्त थोडासा नॉमिनल बदल असा आहे की पूर्वी जी उन्हाळ्यात परीक्षा झाली त्यापैकी 40 क्वेश्चन प्रत्येक
सेमिस्टरला असायचे. प्रत्येक विद्यार्थ्याला 40 प्रश्न होते आणि त्यापैकी फक्त 20 क्वेश्चन सोडवायचे होते. मात्र यावेळेस 40 पैकी 30 प्रश्न हे कंपल्सरी सोडवावेच लागतील. हे अत्यंत महत्त्वाचं इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे जे प्रश्न आहे ते पूर्वी कसं होते की स्वतःच्या महाविद्यालयामध्येच प्रश्नपत्रिका सुद्धा बनवल्या जायची. मात्र आता ही प्रश्नपत्रिका महाविद्यालयात बनवल्या जाणार नाही, तर ही प्रश्नपत्रिका स्वतः विद्यापीठातून आपल्या महाविद्यालयामध्ये परीक्षेच्या आदल्या दिवशी येईल आणि नंतर त्याच प्रश्नपत्रिकेवर आधारित ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा आपलं महाविद्यालय स्वतःच्या बेसिसवर आयोजित करेल. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे लक्षात घ्या की यावेळेस पेपरचा पॅटर्न हा नक्कीच अवघड असेल, कारण ज्या अर्थी पेपर युनिव्हर्सिटीतून येत आहे त्या अर्थी पेपरचा पॅटर्न सुद्धा अवघडच असणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण महत्त्वाचं म्हणजे ग्रेसबद्दल बोलूया. तर पूर्वी कसं होतं उन्हाळ्यामध्ये की 2% ग्रेस होता, म्हणजे बॅकलॉगचे चान्सेस आपोआपच कमी झाले होते. मात्र यावेळेस सरकारने किंवा आपल्या विद्यापीठाने तो जो ग्रेसचा जो पॉईंट होता तो सुद्धा एक कमी केलेला आहे आणि दरवर्षी सारखाच फक्त 1% ग्रेस ठेवलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे परीक्षा केंद्राबद्दल. तर परीक्षा केंद्र हे दरवर्षीप्रमाणे वेगवेगळं महाविद्यालय राहणार नाही, तर तुमचं जे स्वतःचं महाविद्यालय आहे तेच महाविद्यालय राहणार आहे. आणि प्रॅक्टिकल एक्झाम जे आहे त्या प्रॅक्टिकल एक्झाम या मार्चमध्ये होणार आहे, ते सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे परीक्षाबद्दल. तर परीक्षा कशी द्यायची, ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन द्यायची, हा जो प्रश्न तुम्हाला पडलेला आहे, तर त्याबाबत असं आहे की तुमच्या मनाने तुम्ही जशी म्हणलं तशी परीक्षा देऊ शकता. ॲज युअर चॉईस, ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही महाविद्यालयाकडे मागणी करू शकता आणि त्यानुसार परीक्षा देऊ शकता. त्यामुळे मित्रांनो आता स्वतः परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तयार राहा आणि तुम्हाला MCQ चीच तयारी करायची, हे अत्यंत महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि 8 दिवसामध्ये जो टाइम टेबल येणार आहे त्या टाइम टेबलनुसार आता तुम्हाला अभ्यासाला लागण्याची गरज निर्माण झालेली आहे. मित्रांनो हा जो काही महत्त्वाचा अपडेट असतील महाविद्यालयाने दिलेल्या, तसेच आपल्या मान्य परीक्षा व नियंत्रण मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर असतील, मान्य कुलगुरू महोदय असतील, यांनी जे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या त्या अत्यंत शॉर्टकटपणे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि तरीही तुम्हाला काही डाऊट असतील तर मला खाली कमेंटमध्ये कळवा किंवा मला इंस्टालासुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो.